नमस्कार मित्रांनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहेत छान असे पराठे, किंवा आपल्या स्थानिक भाषेत म्हणायचं म्हटलं म्हणजे दशम्या। तर आज आपण नवीन प्रकारच्या दशम्या पराठे बनवणार आहेत। तर चला पाहूया त्या कसल्या बनतायत ते। तर हे आहेत बीट, आणि बीट हे इतकं पौष्टिक असतं पण प्रत्येक जणाला खायला त्याचा कंटाळाच येत असतो, कारण की मलाही नुसतं असंच बीट दिलं तर ते मलाही खायला आवडत नाही। तर जेव्हा आपल्याला मोठ्या लोकांना आवडत नाही तर लहान मुलांना निश्चितच ते आवडणार नाही, परंतु ते पोटात जाण्यासाठी नवनवीन काही ना काहीतरी पर्याय सुचवावे लागतात किंवा आपल्या डोक्यात आयडिया आणाव्याच लागतात। तर आपण बनवणार आहेत आज बीटच्या दशम्या, किंवा तुम्ही पराठेही म्हणू शकतात। तर बीट आधी मी वरती सोलून घेतलेलं आहे, कारण की त्याची जी वरची स्किन असते ती फारच रफ असते, तर त्याच्यामुळे ती सोलून घेतलेली आहे। आणि किसनीने असा बारीक मी बीट किसून घेतलेला आहे। आपली जेवढी फॅमिली असेल, आपलं जेवढं कुटुंब असेल, तितके आपण बीट घ्यायचे आहेत। 4-5 घेतले तरी चालतील, किंवा 2 घेतले तरी चालतील। आणि जास्तीचे 5-6 जरी असले तरी जवळजवळ 5 ते 6 जणांच्या कुटुंबासाठी पुरेसे होतात। मग जेव्हा आपण बीट किसून टाकतो तेव्हा त्याच्यात आपल्याला जास्तीचं पाणी टाकण्याची गरज नसते, जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा। तर जवळजवळ 2 बीट किसून झालेले आहेत माझे, आणि हे 2 राहिले आहेत, तर हे पण मी किसून घेणार आहे। आणि त्याचा रंगच पाहायला इतका छान वाटतो। तर पूर्ण बीट मी किसून घेतलेले आहे। आपण वरची स्किन काढल्यामुळे हा जो मधला बीटचा जो भाग आहे तो खूप छान दिसतो, आणि त्याची पाणी वगैरे काढून घेण्याची काही एक गरज नाही आहे, कारण की संपूर्ण बीट हा पौष्टिक असतो त्याच्यामुळे। तर आता याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते पीठ आपण टाकून घेणार आहे। तर हे आहे डाळीचं पीठ, म्हणजे चणा डाळीचं पीठ, हरभऱ्याचं पीठ, आणि हे आहे गव्हाचं पीठ। आपण ज्या रोज साध्या पोळ्या करतो त्याचं हे पीठ आहे। तर याच्यात थोडंसं बाजरीचं किंवा ज्वारीचं किंवा कळण्याचं पीठसुद्धा आपण टाकू शकतो, आणि याच्यात थोडंफार मक्याचं पीठसुद्धा आपण टाकू शकतो। तर याच्यात मी आता मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, आणि चटणी, जिरं आणि थोड्याशा ओवा या हातावर क्रश करून टाकून घेणार आहे। तर आपल्याला वाटलं तर आपण कसुरी मेथीसुद्धा थोडीशी टाकू शकतो, आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा बारीक कापून आपण याच्यात टाकू शकतो। तर आता हे पीठ मळताना सगळ्यात आधी पाणी टाकायचं नाही आहे, पूर्ण जो बीटचा जो भाग आहे तो किसलेला भाग, त्याच्यामध्ये आपण संपूर्ण कणिक ही आधी चांगली मिक्स करून घेणार आहेत, आणि मग जसजसं लागेल तसतसं हळूहळू आपण याच्यात पाणी टाकणार आहे। कारण की आपण जर आधीच पाणी टाकून भिजायला सुरुवात केली तर ती कणिक खूप मऊ आणि पातळ होते, आणि मग दशम्या किंवा पराठे लाटताना आपल्याला खूप त्रास होतो। त्याच्यामुळे पहिले आपण ते बीट जे किसलेलं आहे ते पूर्ण कणकेला लावून घेणार आहेत, आणि मग अगदीच आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकून आपण घट्ट असा गोळा भिजणार आहेत। जर समजा रंग राहिला असता तर आपल्या हाताला चिटकून राहिला असता, पण बीटचा रंग हा असा असतो की तो आपल्याला पौष्टिक असतो, त्याच्यामुळे तो आपल्याला हाताला असा वाटतो की खूप लाल झालेला आहे, पण आपण त्याच्यावर पाणी टाकल्यानंतर तो निघून जातो। तर आता ही कणिक मी भिजून घेणार आहे, आणि भिजवताना थोडीशी टाईटच भिजायची आहे, कडकच भिजायची आहे, कारण की आपण जर आधीच मऊ करून घेतली तर दशम्या लाटेपर्यंत फार मऊ अशी कणिक होते, आणि नंतर मग आपल्याला दशम्या किंवा पराठे लाटताना खूप कंटाळा येतो। त्याच्यामुळे आधीच आपण थोडीशी टाईट अशी भिजून घ्यायची आहे, कारण की आपण कुठल्याही प्रकारच्या दशम्या किंवा पराठे जर केले तर ती कणिक डाळीचं पीठ टाकल्यामुळे थोडीशी चिकट झालेली असते, आणि आपण जर त्याला थोडीशी सैलसर भिजवली तर जास्तीत जास्त प्रमाणात आपले पराठे फाटतात किंवा आपल्याला लाटता येत नाही। तर पूर्ण पराठ्यांची कणिक माझी भिजून झालेली आहे, आणि तो गोळा मी जवळजवळ पाणी वगैरे टाकून चांगला छान असा मऊ लुसलुशीत करून घेणार आहे। मैत्रिणींनो, भाकरी असो किंवा पोळी असो
किंवा अजून दशम्यांचं पीठ असो, पराठ्यांचं पीठ असो, आपण जोपर्यंत त्याच्यावर चांगली मेहनत घेत नाही तोपर्यंत पोळी किंवा भाकरी ही मऊ येत नाही. आणि आपण जर अशीच भिजवून ठेवून दिली गोळा आणि मग त्याच्या पोळ्या किंवा भाकरी केल्या तर त्याचा स्वाद हा चांगला येत नाही किंवा पोळी ही थोडीशी कडक असते किंवा भाकरीसुद्धा कडक होते. पण आपण जर चांगल्या दोघा हातांनी किंवा एका हाताने पाणी लावून लावून तिला जर चांगली मऊ केली तर भाकरी किंवा पोळी किंवा पराठे यांची कणिक खूप छान मऊ होते. तर मी आधी कणिक भिजवून घेतली आणि त्याचे छोटे गोळे करून घेतलेले आहेत मला जेवढ्यांच्या दशम्या लाटायच्या होत्या तेवढ्या. कारण की आपण प्रत्येक दशमी परत किंवा दशमी लाटून झाल्यानंतर जर कणकेचा गोळा तोडला तर आपल्या हाताला खूप चिकटपणा येतो आणि ती कणिक सगळी हाताला चिकटते आणि आपल्याला पराठा लाटायलाही त्रास होतो किंवा दशमी लाटतानाही त्रास होतो. त्याच्यामुळे मी आधी सगळे गोळे करून घेतले, तेलाचा थोडासा हात लावून गोल गोळे करून घेतले आणि मग एक एक पराठा मी लाटते. तर छोटा असा गोळा मी आधी लाटून घेतला, त्याला तेल लावलं, नंतर आपण समोस्याला जसं करतो त्रिकोण तसा मी त्रिकोण केला आणि नंतर मग पराठा लाटलेला आहे. मी एक ते दोन पराठे तुम्हाला लाटून दाखवते आणि मग आपण त्याला तेल किंवा तूप लावून छान पद्धतीने मंद आचेवर शेकायचं आहे. कारण की माझा पहिलाच पराठा हा मी थोडासा मोठ्या गॅसवर आणि मोठ्या फ्लेमवर शेकल्यामुळे थोडासा तो जळाला होता, तर त्याच्यामुळे थोडासा मध्यम आचेवर छान खरपूस असा भाजल्यानंतर खायलाही रुचकर आणि चविष्ट असा हा पराठा लागतो. आणि लहान मुलं खात नाही किंवा आपल्यालासुद्धा काही गोष्टी आवडेनाशाच असतात पण त्या पोटात जाणं खूप आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे ह्या अशा नवनवीन कल्पना ह्या घरातल्या गृहिणीला घेऊनच याव्या लागतात किंवा आपल्याला कुठल्या कुठे रेसिपी पाहावी लागते किंवा आपले ज्या आजी असतील, सासूबाई असतील किंवा आपल्या आई असतील तर अशा मोठ्या लोकांना नवनवीन गोष्टी ह्या विचाराव्या लागतात. सुरुवातीला लहान मुलं जे समोर दिसलं ते खायचे पण आता नाही होत शक्य, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात पौष्टिक असं अन्नही जायला हवं आणि जास्तीत जास्त त्यांच्या पाठीमागे फिरायलाही नको पडायला आणि अशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न प्रत्येक घरातली गृहिणी करतेच. तर पराठा छान शेकून झालेला आहे. तुम्ही वाटलं तर याला थोडंसं साजूक तूपही लावू शकतात पण मी तेल लावून शकते कारण की माझ्या मुलाला तूप अजिबात आवडत नाही आणि त्याच्यासाठी तुपात तूप खाऊ घालण्यासाठी मी काही ना काहीतरी वेगळं करतच असते. आणखीन तर या पराठ्यामध्ये आपण थोडंसं तिळही घालू शकतो आपल्याला जसं वाटेल तसं किंवा आपल्याला ज्या गोष्टी आवडत असतील थोडीशी खसखसही घालू शकतो. नंतर जर आपल्याला वाटलं तर एक कांदा कापून आपण तो किसून तोही घालू शकतो. नंतर मुळा असतो, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मुळे खेडेगावात येतात तर आपण मुळ्यांचाही असा छान पराठा बनवू शकतो. फक्त एक आहे, वेगवेगळ्या भाज्या पोटात जायला पाहिजेल त्याच्यामुळे ही एक नवीन कल्पना, दुसरं काही नाही. तर छान असा पराठा भाजून झालेला आहे आणि त्याचा रंग इतका सुंदर दिसतो आहे त्याच्यामुळे खाणाऱ्यालाही आपोआप आवड सुटते. तर अशा पद्धतीने मी एक एक पराठे शेकून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या मला नक्की सांगा. तुम्हाला माझे आधीचे जे व्हिडिओ असतील त्याच्यापैकी जर तुम्हाला कोणत्या व्हिडिओची लिंक हवी असेल तर तीसुद्धा नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझे जे आधीचे व्हिडिओ गेलेले आहेत त्यांचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी नवनवीन आयडियासुद्धा देत राहा. आणि व्हिडिओ माझे आता संपूर्ण पराठे लाटून पण झालेले आहेत आणि खाताना सगळ्यांनी खूप चवीने आणि आवडीने खाल्लेले आहेत. तर तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमच्या घरातल्या लोकांना खुश करा आणि तुमचे पराठे कसे झाले तेसुद्धा नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.